भेटेल सर, आता आम्हाला विश्वास आलाय सर देतील, भेटेलच आम्हाला रेशन। उपोषण फक्त साखळी रूपांतर चालू नाही, अख्ख्या महाराष्ट्रात उपोषण चालू राहणार आहे, पण साखळी पद्धतीने चालू राहणार आहे उपोषण। उपोषण आम्ही माघार घेणार नाही, खाला आम्ही, त्याचं आज आम्हाला म्हणजे फळ भेटली आहे। ह्या 17 रात्री होत्या ज्या काळोख्या होत्या आणि त्याच्यानंतर आता उषा काल होत आहे। 17 दिवसापासून अंतरवाली सराठी मध्ये मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे पाटील अमरहान उपोषण करत होते, परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेला शरबत पाजून त्यांचा जे अमरहान उपोषण होता ते संपलेला आहे। परंतु मनोज जरांगे पाटीलचे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनमध्ये जे बॅकबोन होते ते सगळी मंडळी आपले सोबत आहे। मला हे सांगा की 17 दिवस झालेले आहे, तर कसा तुम्हाला यशस्वी मिळाला? 17 दिवस म्हणण्यापेक्षा ह्या 17 रात्री होत्या ज्या काळोख्या होत्या आणि त्याच्यानंतर आता उषा काल होत आहे, म्हणजे सूर्य उगवत आहे। आज ज्यावेळेस मुख्यमंत्री इथं आले त्यावेळेस अशी जाणीव झाली की आता मराठ्यांना आरक्षण मिळेलच, 40 दिवसाचा आम्हाला वाट बघावं लागते, काही हरकत नाही, आम्ही वर्षानुवर्ष वाट बघत आहोत, ह्या 40 दिवसात आरक्षण मिळालं तर ते अति उत्तम होईल। काय आहे की ह्या ज्यापासून ज्या दिवसापासून उपोषण सुरू झाले, 3 माजी मुख्यमंत्री, 2 छत्रपती, अनेक मंत्री आणि कॅबिनेट मंत्री केंद्र सरकारच्याही इथे आले आणि एवढे आल्यानंतरही जर आम्हाला आरक्षण मिळालं नसतं तर मग खरंच विचार करण्यासारखी गोष्ट होती। पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जे शब्द दिले, आम्हाला असं वाटलं की एक शेतकऱ्याच्या पुत्राने शेतकऱ्यासाठी ह्या आरक्षणाचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि 100% ते आमच्यासाठी पाहिजे। जेव्हा लाठीचार्ज झाला होता त्या दिवशी कशा गावमध्ये स्थिती होती? अतिशय भयावह स्थिती होती, सर्व घाबरलेले होते आणि आम्हाला काही वेळा असं वाटलं की आता आमचं उपोषणाचं जे आंदोलन आहे हे मोडीत काढण्यात आलेलं आहे। पण आमच्या दैव सुदैवाने म्हणा ह्या आंदोलन जे आहे ते सुरू राहिलं आणि आम्ही या स्टेजला आज आम्ही पोहोचलो आहोत की इथून आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की पुढच्या 40 दिवसामध्ये आम्हाला आरक्षण जे आहे ते आम्हाला लागू होईल। ताई मला हे सांगा, जेव्हा उपोषण सुरू होता त्यावेळी तुम्ही पब्लिकला कंट्रोल करत होते, तर आता काय म्हणणं आहे तुमचं? कारण आमचं आंदोलन शांततेत चालू होतं, कोणी बाहेरचे लोक येऊन दंग वगैरे करू नये, गर्दी करू नये, ह्या पद्धतीने आम्ही बाहेर लोकांना शांत करीत होतो। आणि आज आम्ही जे काल वाट बघत होतो शिंदे साहेब येणार आहे, आमचा एक चांगला संदेश घेऊन येणार आहे, याची वाट बघत होतो आम्ही। ती वेळ आम्हाला रात्री बरेच वेळ आम्ही त्यांची वाट बघितली, 2 येते किंवा 3 येते, आम्ही रात्रभर जागेत होतो। सकाळी जेव्हा आम्हाला कळलं शिंदे साहेब येणार, आम्ही विश्वास ठेवला नाही, कारण ते रात्रभर बी असंच आम्हाला वाटलं की आता येणार, आता बी आम्हाला वाटलं येऊ शकत नाही, पण त्या टायमाला आम्हाला न्यूजवरून कळलं शिंदे साहेब आज नक्की येणार आहे। आम्ही एवढं काही खुश झालो, आम्हाला आमचा आनंद सांगा सुद्धा वाटला, आम्ही एवढं खुश झालो की शिंदे साहेबांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे आरक्षण देणार आहे 100%, आम्ही बी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे। आम्ही त्यांना दादानी त्यांना 30 दिवस दिले एक्स्ट्राचे, पूर्ण त्यांना 10 दिवस दिले, 10 दिवस त्यांना 40 दिवस पूर्ण दिलेले हे त्यांना त्यांच्या काम करण्यासाठी दिलेले, याच्यामध्ये आम्ही त्यांना काहीच बोलणार नाही, फक्त आम्ही एकच निर्णय ठेवला ठाम की आम्हाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार। आता पण उपोषण हे तुमचं जे उपोषण आहे ते चालू राहणार? हो, आमचं उपोषण फक्त साखळी रूपांतर चालू नाही, अख्ख्या महाराष्ट्रात उपोषण चालू राहणार आहे, पण साखळी पद्धतीने चालू राहणार आहे उपोषण। उपोषण आम्ही माघार घेणार नाही। काय मला तुम्ही पहिले दिवस होता लाठीचार्ज झाली होती, तुमची भेट झाली होती माझी हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला पण मार लागला होता? हो, माझ्या डोक्याला पण मार होता आणि मला मुक्का मार पण होता माझ्या मांड्याला याला, पण आज जो मार खाला आम्ही त्याचं आज आम्हाला म्हणजे फळ भेटली आहे। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी आज शब्द दिला आहे की तुम्हाला आरक्षण भेटणार आणि आम्ही ते पूर्णपणे प्रयत्नच करणार आणि देणारच, आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे। जो आज आमचा पोळा सण आहे आज, तो जो कुणबी आम्ही जे शेतकरी आहे आणि ते शेतकऱ्याच्या मुलांनी आमच्यासाठी जे प्रयत्न केलेले, जे शेतकऱ्याच्या मुलांनी प्रयत्न केलेले ते फळास आलेले आहेत। आज जो दिवस आलाय विश्वास ठेवणारच आहेत आम्ही, कारण आणि जे आमचं उपोषण आहे आज, जे उपोषण होतं पूर्णपणे त्या साखळी उपोषणामध्ये रूपांतरित झालेले, फक्त बंद केलेलं नाही आहे आम्ही, आणि पूर्णपणे शांततेत आम्ही अजूनही बी ज्या दिवशी आम्हाला कुणबी पत्र हातात मिळेल त्या दिवशी आम्ही उपोषण सोडणार आणि मुख्यमंत्र्यावर विश्वास आहे आमचा आणि आम्हाला आरक्षण भेटणार। 17 दिवसामधून काही राजकीय पुढारी आणि काही राज्यभरचे काही लोक पण इथे आले होते तुमच्या गावमध्ये? सगळे लोक आले, जे काही पुढारी लोक आले ते फक्त आणि फक्त एक मराठा समाज म्हणून इथं आले, त्यांनी
पूर्णपणे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आरक्षणासाठी आणि त्यांनी सगळ्यांनी आज शब्द पाळलेला आहे त्याच्यातर्फे आज मुख्यमंत्री साहेब इथे येऊन गेलेले आहे त्यांनी आज आम्हाला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द आज जो सण आहे आमचा पोळ्याचा त्या दिवशी आम्हाला भेटला म्हणजे जे काही शास्त्र युक्त आहे ते आज आम्हाला भेटलेलं आहे जो अभिषेक झाला शिवाजी शिवाभिषेक त्याप्रमाणे आज आम्हाला आरक्षणाचा शिवाभिषेक झाल्यासारखा वाटन त्या दिवशी आम्हाला म्हणजे प्रमाणपत्र भेटन त्या दिवशी आम्हाला पूर्णपणे आमच्या भावावरच विश्वास आहे आणि शिंदे सरकारवर पण विश्वास आहे आणि ते आम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. दादा तुम्ही दर रोज स्टेजवर होते तर तुम्हाला यश मिळलं का? हो यश मिळालं कारण आतापर्यंत खूप आंदोलन झाले मोर्चे झाले उपोषण झाले पण कोणीही असं टाइम बॉन्ड दिला नाही. पहिल्यांदा एक राज्याचा मुख्यमंत्री छोट्याशा गावात येऊन उपोषणकर्त्यांना 30 दिवसाचा टाइम बॉन्ड देऊन जातो त्यावेळेस आपल्याला नक्कीच त्याचा आनंद होतो की असं जर टाइम बॉन्ड मिळत असेल आणि त्यामध्ये जर काम होत असेल तर आणि मुख्यमंत्री जर आपल्याला आश्वासन देत असेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. कधी तुम्हाला भीती वाटली का मनोज जरांगे पाटील यांनी अमरान उपोषण करताना त्यांनी त्याग केला होता पाणी पण त्याग केलं होतं आणि स्लाइन पण? खूप वेळा असं झालं की त्यांची बीपी कमी व्हायचा नाडी कमी व्हायची आणि त्यांचं शुगर पण कमी व्हायची त्यावेळेस आम्हाला भरपूर वेळा भीती वाटायची की आता रिस्क वाढत चालली आहे आणि पाणी न घेतल्यामुळं किडनीवरती स्वेलिंग घेऊन युरिया क्रिएटिनिन जे असतात KFT त्या वाढतात आणि त्या वाढल्यामुळं किडनी फेल्युअरमध्ये जाण्याची शक्यता असते. पण भरपूर वेळा मुख्यमंत्र्यांनी जे आग्रह केला शासनाने आग्रह केला त्यावेळेस त्यांनी सलाईन घेतले पाणी घेतलं त्याच्यामुळं त्या प्रत्येक वेळा त्याच्यातलं ती भीती टळत गेली. एक वेळा 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस खूपच कंडिशन सिरियस झाली तेव्हा गावकऱ्यांच्या वतीनं स्त्रियांच्या वतीनं ज्यावेळेस त्यांना खूप आग्रह करण्यात आला त्यावेळेस त्यांनी पाणी आणि सलाईन घेतलं त्यानंतर आम्ही आश्वस्त झालो नाहीतर त्या दिवशीचा दिवस हा थोडासा वाईटच होता. आपल्यासोबत काही युवक पण आहे तुम्ही सांगा ते मराठा आरक्षण मिळला तर काय फायदा होईल? जर मराठा आरक्षण भेटलं आज मी स्वतः माझी 12 झाल्याच्यानंतर मला 70% होते परंतु आरक्षण नसल्यामुळे माझा नंबर त्यावेळेस लागला नाही. मला त्यावेळेस MBBS करायची माझी इच्छा होती आज मी त्यावेळेस MBBS मी करू शकलो नाही. जर मी आज MBBS करू शकलो असतो तर मी आता पुढच्या वर्षी डॉक्टर झालो असतो मी देशासाठी माझं स्वतःचं योगदान दिलं असतं. पण आज मी माझी घरची शेती बघतोय मी शेती करतोय आज कशामुळं फक्त या आरक्षणामुळं. जर आरक्षण भेटलं तर आज मी सरकार उद्या सरकारी नोकरीची तयारी करणार आणि एखादा मोठा उच्च दर्जाचा अधिकारी होण्याचा 100% प्रयत्न करणार. मला हे सांगा की मराठा आरक्षणचं काय फायदा होणार? फायदा आम्हाला स्टडीमध्ये आणि जॉबमध्ये होणार. जे आमच्या मुलांना स्टडीमध्ये डॉक्टर इंजिनियर ह्या पदावर जाता येईल आणि गव्हर्नमेंटचे जे जॉब्स असतात जे 90-80% जे क्लोज होतात तर ह्या आमच्या गव्हर्नमेंट मुलांना आमच्या गव्हर्नमेंटला म्हणजे आम्ही ट्राय करू शकतो ॲटलिस्ट कमीत कमी जॉब करण्यासाठी. यासाठी आम्हाला फायदा याच्यासाठीच होईल फक्त. 17 दिवस झालेले आहे तुम्हाला अपेक्षा होती की CM जे आहेत तुमचे गावमध्ये येणार आहे? हो 100% आम्हाला खात्री होती की CM साहेब आमच्या गावामध्ये नक्की येणार आहेत आणि ते आल्याशिवाय आमचं उपोषण थांबणार नव्हतं. आज जरी मनोज जरांगे साहेबांनी उपोषण थांबवलं जर असेल तरी बी आम्ही दोघाही नवरा बायकोनं निश्चय केला की आजपासून साखळी उपोषणाला आम्ही दोघंही साखळी उपोषणाला बसतो. मला हे सांगा हे 17 दिवसापासून तुम्ही खंबीरपणे उभे होते मनोज जरांगे पाटील सोबत. सर मग ते आरक्षणाला बसलेले होते मग आम्हाला म्हणजे आमच्यासाठी बसलेले होते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी उभे होतो आणि आज CM सर इथे स्वतः येऊन त्यांनी आम्हाला आरक्षण दिल्याचं जाहीर केलं त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि आम्हाला आज खूप आनंद झालेला आहे. त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की सध्या एक कमिटी गठीत करणार त्यानंतर ते सुप्रीम कोर्टमध्ये आहे ना? हां सर त्यांनी आता दिलंय एवढं घेतलंय दिवस तर ते म्हणजे करतील त्यावर आम्हाला विश्वास आहे पूर्ण. आता तुम्हाला काय वाटतं की राज्यभरचे लोक तुमचे गावमध्ये आले होते आणि तुम्हाला भरपूर समर्थन पण करत होते? हो सगळे राज्यातले मंत्री वगैरे सगळे गावातले लोक राज्यातले लोक इथे येऊन आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे पण खूप धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय की तुमचं जे आरक्षण आहे ते भेटणार का नाही? हो भेटेल सर आता आम्हाला विश्वास आलाय की सर देतील भेटेलच आम्हाला आरक्षण. पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका सर म्हणजे आता उपोषण आमरण उपोषण थांबलंय पण साखळी उपोषण चालू राहणार. हे होते अंतरवाली सराठीचे गावकरी आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जेपर्यंत मराठाला आरक्षण मिळणार नाही तेपर्यंत त्यांच्या साखळी उपोषण चालू राहणार. कॅमेरामॅन मोहम्मद समीसह इसरार चिश्ती अंतरवाली सराठी मुंबई तक.